नमस्कार मित्रांनो, मास्टरी सिरीजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ आपला ज्योग्राफी एम सी क्यू सिरीजचा पार्ट तिसरा आहे। या व्हिडिओमध्ये आपण ज्योग्राफीशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत, असे प्रश्न जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात। चला तर बघूया पहिला प्रश्न। पहिला प्रश्न आहे, भारतातील चार धाम आणि त्यांचे राज्य यांच्या योग्य जोड्या लावा। बघा मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की हे जे चार धाम आहे, हे चार धाम हिंदू धर्माची अशी पवित्र धार्मिक स्थळे आहे। तर या ठिकाणी आपल्याला चार धाम आणि त्यांचे राज्य यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहे। तर बघा, बद्रीनाथ, बद्रीनाथ हे उत्तराखंड राज्यामध्ये आहे, द्वारका हे गुजरात राज्यामध्ये आहे, पुरी हे ओडिशा राज्यामध्ये आहे, तर रामेश्वरम हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पुरुष साक्षरता कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत मुंबई शहर, पालघर, मुंबई उपनगर आणि पुणे। बघा मित्रांनो, मुंबई उपनगर या ठिकाणी पुरुष साक्षरता सर्वात जास्त आहे, तर मुंबई शहर या ठिकाणी स्त्री साक्षरता सर्वात जास्त आहे। तर लक्षात कसं ठेवायचं, स्त्री साक्षरता जर विचारली तर शहर हा शब्द लक्षात ठेवा, आणि जर पुरुष साक्षरता विचारली तर उपनगर हा शब्द लक्षात ठेवा। खालीलपैकी अरवली पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? ऑप्शन आहे पचमढी, माउंट अबू, तोरणमाळ आणि उदकमंगलम, यालाच उटीसुद्धा म्हटले जाते। तर या ठिकाणी माउंट अबू हे अरवली पर्वतरांगेमधील थंड हवेचे ठिकाण आहे, तर पचमढी हे सातपुडा पर्वतरांगेमधील ठिकाण आहे जे मध्य प्रदेशमध्ये आहे। तोरणमाळ हे सुद्धा सातपुडा पर्वतामधील थंड हवेचे ठिकाण आहे, हे महाराष्ट्रामध्ये आहे। उदकमंगलम उटी हे निलगिरी पर्वतरांगेमधील थंड हवेचे ठिकाण आहे। पुढचा प्रश्न बघू, भारतातील तसेच जगातील सर्वाधिक पावसाची नोंद होणारे मॉन्सिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन आहेत नागालँड, मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश। तर मेघालय या ठिकाणी मॉन्सिनराम हे ठिकाण आहे, या ठिकाणी जगातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे। पुढचा प्रश्न बघू, ब्रह्मपुत्रा नदीला आसामचे दुःखाश्रू म्हणतात, तर बिहारचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? ऑप्शन आहेत घागरा, गंडक, कोसी आणि सोन। बघा, कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात, तर ब्रह्मपुत्रा या नदीला आसामचे दुःखाश्रू म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे नदीबेट कोणते आहे? ऑप्शन आहेत माराजो आणि माजुली। तर माजुली हे जगातील सर्वात मोठे असे नदीबेट आहे जे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे, तर माराजो हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे नदीबेट आहे जे ॲमेझॉन नदीमध्ये आहे। पुढचा प्रश्न बघूया, कुठली अशी नदी आहे की जी मिठाची नदी म्हणून ओळखली जाते? ऑप्शन आहेत मही, लुनी, साबरमती आणि तापी। तर लुनी नदीला मिठाची नदी म्हणून ओळखले जाते आणि ही राजस्थानमध्ये आहे। अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन आहेत धूपगड, दोडाबेट्टा, गुरुशिखर आणि अन्नाईमुळी। बघा मित्रांनो, गुरुशिखर हे अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे आणि या शिखराची उंची आहे 1722 मीटर, हे आहे अरवली पर्वतरांगेमध्ये। त्यानंतर उर्वरित जे आहे धूपगड, याची उंची आहे 1350 मीटर आणि हे आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये। त्यानंतर आहे दोडाबेट्टा, याची उंची आहे 1637 मीटर आणि हे आहे निलगिरी पर्वतरांगेमध्ये। तर अन्नाईमुळी याची उंची आहे 2695 मीटर आणि हे आहे दक्षिण सह्याद्रीमध्ये। त्यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वोच्च रांग कोणती आहे? ऑप्शन आहेत अरवली, निलगिरी, काराकोरम आणि सातपुडा। तर काराकोरम ही जगातील सर्वात उंच अशी पर्वतरांग आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला काय म्हणतात? ऑप्शन आहेत मरुस्थळ, लवणसागर, महावाळवंट की वरीलपैकी सर्व। वरीलपैकी सर्व योग्य उत्तर आहे, कारण की राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला मरुस्थळ, लवणसागर आणि महावाळवंट या तिन्ही नावांनीसुद्धा ओळखले जाते। तर वरीलपैकी सर्व हे याचे उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघू, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळानुसार नदी खोऱ्यांचा क्रमांक लावा। ऑप्शन आहेत गंगा, गोदावरी, कृष्णा, महानदी, नर्मदा आणि कावेरी। तर आपल्यापैकी सर्वांनाच माहीत आहे की गंगा नदीचं क्षेत्रफळ हे भारतामध्ये सर्वात मोठं आहे। तर पहिला क्रमांक लागतो गंगा नदीचा, दुसऱ्या क्रमांकावर आहे गोदावरी, तिसऱ्या क्रमांकावर आहे कृष्णा आणि चौथ्या क्रमांकावर आहे महानदी। तर नर्मदा आणि कावेरी या दोन्ही नद्यांचे क्षेत्रफळ जे आहे ते सारखे आहे, तर त्यामुळे यांचा क्रमांक लागतो पाचवा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघू, भारतातील ब्रह्मपुत्रा या नदीची प्रमुख उपनदी कोणती आहे? ऑप्शन आहे गोमती, घागरा, रामगंगा आणि सुबनसिरी। तर सुबनसिरी ही ब्रह्मपुत्रा नदीची सर्वात महत्त्वाची अशी प्रमुख उपनदी आहे। त्यानंतरचा प्रश्न बघू, राजस्थानमधील एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या राजस्थानच्या वाळवंटामध्ये राहतात? या ठिकाणी राजस्थानच्या वाळवंटामधली लोकसंख्या विचारलेली आहे। ऑप्शन आहेत 37%, 38%, 39% आणि 40%। तर राजस्थानच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 38% लोकसंख्या ही राजस्थानच्या वाळवंटामध्ये राहतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? ऑप्शन आहेत ताडोबा, मानस, इंदिरा गांधी आणि काजीरंगा। तर काजीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न आहे, भरतनाट्यम हे कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? ऑप्शन आहेत कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्र। तर भरतनाट्यम हे तामिळनाडू या राज्याचे पारंपरिक असे नृत्य आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक लांब पर्वतश्रेणी कोणती आहे?
ऑप्शन आहेत अँडीज, काराकोरम, सुलेमान आणि रॉकी. या ठिकाणी काराकोरम जी आहे ती जगातील सर्वात उंच अशी पर्वतश्रेणी आहे, तर अँडीज ही जगातील सर्वात लांब अशी पर्वतश्रेणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आरोह पर्जन्य प्रामुख्याने कोणत्या प्रदेशामध्ये पडते? ऑप्शन आहेत किनारपट्टी, विषुववृत्तीय प्रदेश, पर्वतीय प्रदेश की ध्रुवीय प्रदेश. तर आरोह पर्जन्य जे आहे ते प्रामुख्याने विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जास्त पडते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी ग्रहीय वाऱ्यांचा कोणता उपप्रकार नाही आहे? ऑप्शन आहेत पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, हंगामी वारे आणि ध्रुवीय वारे. तर यापैकी हंगामी वारे जे आहे ते ग्रहीय वाऱ्यांचा उपप्रकार नाही. तर पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे हे तीनही ग्रहीय वाऱ्यांचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न आहे, दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे हे कुठल्या प्रकारचे वारे असतात? ऑप्शन आहेत खारे वारे, बाष्पयुक्त वारे, मतलई वारे की कोरडे वारे. बघा मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, समुद्र हा खारा असतो आणि समुद्राकडून ज्यावेळेस जमिनीकडे वारे वाहतात त्यावेळेस ते वारे खारे तसेच बाष्पयुक्त वारे असतात, कारण ते बाष्प घेऊन जातात त्यामुळे त्यांना बाष्पयुक्त वारे असे म्हणतात. त्यानंतर शेवटचा प्रश्न, रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे हे कुठल्या प्रकारचे वारे असतात? ऑप्शन आहेत खारे वारे, बाष्पयुक्त वारे, मतलई वारे आणि कोरडे वारे. तर बघा या ठिकाणी हे जे वारे आहे ते जमिनीकडून समुद्राकडे वाहतात, तर जमिनीकडून वाहणारे वारे यांच्यामध्ये बाष्प तर नसतेच, तर त्यामुळे यांना कोरडे वारे तसेच मतलई वारे म्हणतात. तर या ठिकाणी उत्तर आहे मतलई वारे आणि कोरडे वारे. या ठिकाणी हा व्हिडिओ आपला पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.